आरोपींनी सिद्दीकींच्या घराची आणि कार्यालयाची देखील रेकी केलेली होती. सिद्दीकींच्या घराची आणि कार्यालयाची आरोपींकडून सतत रेकी केली जात होती. आरोपी 1.5 ते 2 महिन्यांपूर्वी मुंबईत आले होते अशी माहिती आहे. आरोपी गेल्या काही दिवसांपासून कुर्ल्यामध्ये राहत होते अशी देखील माहिती सूत्रांकडून येते आहे. आरोपी सिद्दीकींवर गोळी झाडण्यासाठी एका संधीची वाट बघत होते जी त्यांना काल मिळाली. आरोपींनी सिद्दीकींच्या घराची आणि कार्यालयाची रेकी देखील केली होती. त्यांचं शेड्यूल नेमकं कसं आहे, दिनक्रम कसा आहे, याचा देखील अभ्यास या आरोपींकडून करण्यात आला होता. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर या आरोपींकडून लक्ष ठेवलं जात होतं. आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आता आपल्यासोबत आहेत. कृष्णा. सौरभ, घटनेची टाइमलाईन जर बघितली किंवा मोडस ऑपरेंडी जर बघितली तर बिश्नोई गँगची ही मोडस ऑपरेंडी स्पष्टपणे पाहायला मिळतं आहे. कारण आरोपी 1.5 ते 2 महिन्यापूर्वी मुंबईमध्ये आले, कुर्ल्याच्या एका ठिकाणी ते राहिले आणि त्यानंतर बाबा सिद्दीकी यांच्या घर आणि कार्यालयाची त्यांनी सातत्याने रेखी केली. त्याचबरोबर बाबा सिद्दीकी यांच्यावरती पाळत ठेवून एका संधीची त्यांनी वाट पाहिली जी रात्री संधी त्यांना मिळाली आणि त्यानंतर त्यांनी बाबा सिद्दीकी यांच्यावरती 6 राऊंड फायर केले. त्यापैकी काही राऊंड हे बाबा सिद्दीकींना लागलेले आहेत. या गोळीबारात बाबा सिद्दीकींचा मृत्यू झाला आणि त्यानंतर तातडीनं तिथेच जिथे गोळीबार झाला तिथल्या काही स्थानिक कार्यकर्त्यांनी या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतल्याने पोलिसांच्या स्वाधीन केलेलं होतं. सध्या हे दोन्ही आरोपी लोअर पैलच्या गुन्हे शाखेच्या युनिट 3 कार्यालयामध्ये आहेत आणि इथे रात्री उशिरापर्यंत या आरोपींची चौकशी केली जात होती. स्वतः विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती असतील किंवा जॉईंट CP लक्ष्मी गौतम असतील, DCP क्राईम असतील, असे वरिष्ठ अधिकारी सुद्धा या युनिट 3 कार्यालयामध्ये होते. आरोपींची प्राथमिक चौकशी करत होते आणि आतापर्यंतच्या प्राथमिक चौकशीमध्ये दोन्ही आरोपी बिश्नोई गँगशी कनेक्टेड आहेत स्पष्ट झालेलं आहे आणि तिसरा आरोपी जो सध्या फरार आहे तोच या सगळ्या गुन्ह्याच्या प्रकरणाचा सूत्रधार होता. या सूत्रधाराच्या माध्यमातून या दोन आरोपींवरती मॉनिटरिंग केलं जात होतं आणि या हत्येच्या कटात त्यांना सहभागी घेऊन घेतलं गेलेलं होतं असं या दोन आरोपींच्या वतीनं आता तरी सांगण्यात येत आहे. नेमक्या गोळ्या कुणी झाडल्या हे अद्याप पोलिसांना कळलेलं नाहीये. मात्र दोन आरोपींची कबुली अशी आहे किंवा माहिती अशी आहे प्राथमिक चौकशीमध्ये की तिसऱ्या आरोपीनंच गोळ्या झाडलेल्या आहेत आणि आम्हाला या कटामध्ये सहभागी करून घेण्यात आलेलं होतं. सर्व प्लॅनिंग हे तिसऱ्या आरोपीने केलेलं होतं, फरार आरोपीने केलेलं होतं. त्यामुळे मागच्या काही दिवसापासून मुंबईतल्या कुर्ला या परिसरामध्ये त्यांचं निवासस्थान होतं, म्हणजे वास्तव्य होतं. त्यानंतर बाबा सिद्दीकी यांच्या घर आणि कार्यालयाच्या परिसरात त्यांनी सातत्यानं पाळत ठेवलेली होती, रेकी केलेली होती आणि या सगळ्या प्रकरणाला आता त्यांनी रात्री गोळीबार करून जे काय आहे ते आपला जे काही उद्देश होता तो साध्य केलेला आहे. मात्र त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न या तीन आरोपींना स्थानिक पातळीवरती मदत करणारं नेमकं कोण आहे की बाहेरून त्यांना. बरोबर, ठीक आहे. धन्यवाद कृष्णा या सगळ्या अपडेट्स बद्दल.